एक आमदार या ठिकाणी उतरतील आणि हॉटेल ताज प्रेसिडेंट मध्ये इथे पोहोचतील आणि संयुक्तपणे या बैठकीला सुरुवात होईल। आणि या बैठकीमध्ये दोन चार मुद्दे जे महत्त्वाचे असतील ते म्हणजे उद्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच हे सगळं सरकारचं पुढचं भवितव्य काय असेल, कशा पद्धतीची सरकारची रणनीती असेल याबद्दलची मोर्चे बांधणी होऊ शकते। खरं तर वृषाली ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते स्वतः मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या आमदारांसमोर पहिल्यांदाच संबोधित होणार आहेत, पहिल्यांदाच ते भाजपच्या आमदारांना भेटणार आहेत, त्यामुळं एकनाथ शिंदे काय बोलणार, देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला जी उत्सुकता आहे ती उद्याच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची, शपथविधी झालेला आहे परंतु शपथविधी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण भाजपकडनं राहुल नार्वेकर आणि शिवसेनेकडनं राजन साळवी उमेदवार आहेत आणि त्या पद्धतीनं शिवसेनेकडनं देखील व्हीप काढण्यात आलाय, सुनील प्रभू यांनी व्हीप बजावलेला आहे, त्यामुळं व्हीप सुनील प्रभू यांच्या व्हीपचं नेमकं काय होणार, एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील भरत गोगावले व्हीप बजावणार आहेत, त्यामुळं या दोन्ही व्हीपच्या माध्यमातून नेमकं काय होतं हे बघावं लागेल। वृषाली नवनाथ शिंदे गटातल्या या आमदारांना या ठिकाणी बैठकीसाठी आणि खास करून त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा याच ठिकाणी करण्यात आलेली आहे। ताज प्रेसिडेंट याच हॉटेलची निवड का? निश्चितपणे, कारण हे हॉटेल निवडण्याचं कारण म्हणजे ही हॉटेलमध्ये थोडीशी सुरक्षा जास्त आहे, दुसरी एक कारण आहे, दुसरे कारण सांगितलं जातं ट्रायडोंट हॉटेलमध्ये या ठिकाणी शिवसेनेची युनियन आहे आणि या ठिकाणी शिवसेनेची युनियन नाही, त्यामुळे जाणीवपूर्वक द ताज प्रेसिडेंट हे हॉटेल निवडलं गेलंय। कारण या ठिकाणी शिवसेनेची युनियन नाही आणि शिवसेनेच्या आमदारांना संपर्क होण्याची शक्यता इथे कमी वाटते, त्यामुळे या हॉटेलची निवड केली आहे। या हॉटेलमध्ये जर का आपण आतमधली संरचना थोडी सांगितलं तर या हॉटेलमधला जे सभागृह आहे ज्या ठिकाणी ही आमदारांची बैठक आहे हे पहिल्या मजल्यावर ही आमदारांचा हॉल आहे ज्या ठिकाणी ही बैठक होईल आणि या हॉलमध्ये इतर कुठल्याही हॉटेलचा कॉन्टॅक्ट देखील नाही आहे, म्हणजे हॉटेलच्या इतर रूमचा संपर्क या हॉलशी अजिबात होणार नाही याची देखील खबरदारी घेतली आहे। आणि विशेष म्हणजे ज्या बंडखोर आमदारांची व्यवस्था ज्या मजल्यावर केलेली आहे त्या मजल्यावर इतर कुठल्याही व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, इतर कुठलीही हॉटेलची रूम त्या ठिकाणी पर्यटकांची असेल किंवा सर्वसामान्य मुंबईकरांची असेल त्यांची रूम त्या फ्लोअरवर बुक नाही आहे, त्यामुळं त्याची खबरदारी देखील घेतली जाईल आणि त्या खबरदारीमधनच कुठेही या ठिकाणी दुसरी लोक येणार नाहीत, बंडखोर आमदारांशी कुणाचाही संपर्क होणार नाही याची खबरदारी घेतली गेली आहे। आतापर्यंत सुरत असेल, गुवाहाटी असेल किंवा गोवा असेल या ठिकाणी बंडखोर शिवसेना आमदारांना इतर कुणाशीही संपर्क होऊ दिलेला नाही। आणि नक्कीच नवनाथ एकनाथ शिंदे जे आहे ते हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत, हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत, तीही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। सर्व आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे जे आहे ते ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। बच्चू कडू जे आहे ते या ठिकाणी आपण पाहत आहे, बच्चू कडूंनी मागे ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांनी असंच म्हटलेलं होतं, मिश्किलरित्या म्हटलेलं होतं की यावेळेला आता पुढे प्रहारचाच मुख्यमंत्री होईल, मात्र असं काही घडेल असं कोणी विचारही केलेला नव्हता, बंड केला जाईल असा विचारही कोणी केलेला नव्हता। तेच बच्चू कडू शिंदे गटामध्ये सामील झाले आणि ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उद्या नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं असेल। या दृश्यांमध्ये एका कोपऱ्याला आपण पाहत आहे की भाजपचे नेते गिरीश महाजन हे सुद्धा आहेत। या सर्व आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत। स्वतः प्रसाद लाड जे आहेत ते मुंबई एअरपोर्टवर गेलेले होते, त्यांनी आमदारांचं स्वागत केलेलं होतं। गिरीश महाजन या दृश्यांमध्ये आपण पाहत आहे, प्रसाद लाड जे आमदारांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर पोहोचलेले होते आणि आता हे सर्व आमदार हे ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात संयुक्त बैठकीला सुरुवात होणार आहे, मार्गदर्शन केलं जाणार आहे, 2 दिवसांचं विशेष अधिवेशन जे बोलवण्यात आलेलं आहे, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, बहुमत सिद्ध करायचं आहे शिंदे सरकारला,
त्या अनुषंगाने या सर्व आमदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे। या आमदारांना ताज प्रेसिडेंट या हॉटेल मध्येच ठेवले जाणार आहे आणि त्यानंतर उद्याचं नियोजन असेल। त्यामुळे उद्याचा दिवस परवाचा दिवस या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शिंदेगड हॉटेल ताज प्रेसिडेंट मध्ये पोहोचलेला आहे। ही दृश्य जी आता आपण पाहताय, ज्या पद्धतीचा अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त मुंबई विमानतळावर होता तशाच पद्धतीचा पोलिसांचा बंदोबस्त हा या हॉटेल परिसरामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। पाच बसेसमधून आमदार त्याच्यासोबत असलेला त्यांचा स्टाफ या सर्वच जणांना गोव्याहून मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे आणि या हॉटेलमध्ये आता फक्त आणि फक्त आमदारांनाच बैठकीसाठी एंट्री आहे अशी माहिती मिळतीये। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे। शिंदे गटाचे सर्व आमदार जे आहेत ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये त्यांचं आगमन झालंय। ते पोहोचलेले आहेत। काही वेळातच काही मिनिटांमध्येच त्यांची संयुक्त बैठक होणार आहे। हॉटेलच्या बाहेरची दृश्य आपण पाहताय। एक एक आमदार जे आहेत ते या ठिकाणी आतमध्ये पोहोचले आहेत। काही क्षणापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। खास करून आजच्या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, या संयुक्त बैठकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की शिंदे गट आणि भाजपचे आमदार हे पहिल्यांदाच शिवसेनेपासून वेगळं झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार जे आहेत आणि भाजपचे आमदार यांची ही पहिलीच संयुक्त बैठक होतीये। नवनाथ बन आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। प्रत्येक अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। नवनाथ, या बैठकीचा अजेंडा नेमका काय असेल? वृषाली, या बैठकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणनीती। कारण ठाकरे सरकार गेल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार झालंय आणि हे सरकार टिकण्यासाठी उद्याची निवडणूक जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आत्तापर्यंत म्हणजे सुरत असेल, गुवाहाटी असेल किंवा गोवा असेल, या ठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना एकत्रित ठेवण्यात, एकसंघ ठेवण्यामध्ये यश आलेलं दिसतंय। परंतु ते खरंच एकसंघ आहेत का, किंवा ज्या पद्धतीनं संजय राऊत दावा करत आहेत की बंडखोर आमदारापैकी 15-20 लोक आमच्या संपर्कात आहेत, ते आमच्याशी संवाद साधत आहेत, त्यांना जबरदस्तीनं तिथं घेऊन गेलं होतं, हे जे वारंवार दावे केले जात होते त्याच पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाते। जर का याच्यातले काही आमदार जर का खरंच शिवसेनेशी, मूळ शिवसेनिकीशी संपर्कात असतील तर मात्र उद्याच्या अग्निपरीक्षेत नेमकं काय होतं ते बघावं लागेल। त्याचमुळं आतापर्यंत ज्या पद्धतीनं काळजी घेतली, ज्या गुप्ततेनं सर्व आमदारांना सुरक्षित ठेवलं होतं, अगदी तशीच काळजी शेवटच्या क्षणाला भाजपा आणि शिवसेना, बंडखोर शिवसेना या दोघांकडनं घेतली जाते। कारण एकूण एक आमदार अतिशय महत्वाचा आहे। यातल्या काही आमदारांनी देखील दगाफटका केला तर उद्या या सरकारचं भवितव्य राहणार नाही आणि त्याच्यामुळेच प्रत्येक ठिकाणी काळजी घेतले, बॅरिकेटिंग लावली जाते, ताफा एकदम कडेकोट ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे योग्य ती खबरदारी या ठिकाणी घेतली जाते आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। धन्यवाद नवनाथ दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून या संदर्भातले जाणून घेणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा।